सध्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे. अनेक वेळा कारवाई करून देखील वाळू उपसा सुरूच असतो, मात्र आंबेगाव तालुक्यामध्ये पारगाव येथे सुरू असलेल्या वाळू उपशावरती तहसीलदारांनी कारवाई केल्याने वाळू तस्करांचे धाबे चांगलेच जाणलेत. पारगाव सिंगवे येथील घोड नदी पात्रालगत महादू बाबूराव ढोबळे यांची जमीन असून जमिनीच्या लेवलच्या नावाखाली ते अनधिकृतपणे वाळू उपसा करत होते. संबंधित माहिती खबऱ्यामार्फत तहसीलदार आंबेगाव यांना मिळाली असता सदर वाळू उपशावरती छापा टाकून तब्बल 50 ब्रास वाळू साठा तहसीलदारांनी जप्त केला आहे. तसेच वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणारे JCP आणि ट्रॅक्टर जप्त करण्यात आलाय. पारगावतर्फे अवसारी बुद्रुक येथे अचानक आम्हाला उत्खननाची बातमी आली, त्यामुळे आम्ही इथं आलो असता असं दिसून आलं की उत्खनन करताना यांना वाळू सापडलेली आहे किंवा अनधिकृत ते वाळूचा साठा पण करत आहे अशी शक्यता नाकारता येत नाही. इथे चाळा लावून वाळू काढण्यात आलेली आहे आणि जवळपास ही 50-60 ब्रासपर्यंत वाळू दिसून येते. तसंच ह्या क्षेत्रामध्ये JCB उभा आहे, एका साईडला जो ट्रॅक्टर आहे त्याला चाळा लावलेलं हे चाळणी पण आहे, त्यामुळे ही कारवाई आम्ही काल संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान केली आणि आज सकाळी पत्रकारांना बोलून मी बाहेर. एकंदरीतच हे प्रकरण पाहता आंबेगाव तालुक्यातील ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाळू तस्करांना वचक बसणार हे जरी नक्की असलं तरी संबंधित वाळू उपसा करणाऱ्यांवरती काय कारवाई होते आणि किती दंड होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.